संभाजी भिडेंच्या व्याख्यानाच्या वेळी यवतमाळमध्ये निदर्शनं, पुणे आणि कोल्हापूरमध्ये ही आंदोलनं, तर भिडेंविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल। भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या टीममध्ये विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंचं स्थान कायम, सुनील देवधर यांना मात्र वगळलं। ठाकरे गटाचा आज ठाण्यामध्ये उत्तर भारतीयांसाठी मेळावा, शिवसेनेमध्ये फूट पडल्यावर उद्धव ठाकरेंचं ठाण्यामध्ये पहिल्यांदाच भाषण। पुण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये शरद पवार उपस्थित राहणार, रोहित टिळक यांच्या दाव्यानं तर पवारांनी राज्यसभेमध्ये उपस्थित राहावं ही केजरीवालांची इच्छा। विरोधकांचं 21 सदस्यीय शिष्टमंडळ थोड्याच वेळात इम्फाळला पोहोचणार, आज आणि उद्या करणार मणिपूरमधल्या परिस्थितीची पाहणी। अतिवृष्टीग्रस्त परिसरातील दुकानदार आणि टपरीधारकांना सुद्धा मिळणार आर्थिक मदत, राज्य शासनाचा मोठा निर्णय। बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरमध्ये दोन खासगी बसेसची समोरासमोर धडक, 7 जणांचा मृत्यू तर 25 ते 30 प्रवासी जखमी असल्याची माहिती। विरोधकांचं 21 सदस्यीय शिष्टमंडळ इम्फाळला पोहोचलं आणि आज आणि उद्या घेणार मणिपूरमधल्या हिंसाचाराची माहिती। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।